सांगली संजय नगर परिसरात असणाऱ्या घराच्या जागेच्या वादातून एका तरुणाने घरात घुसून तोडफोड करत 90,000 नुकसान केल्याची घटना घडली. सदरची घटना ही शनिवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी श्रीमती साराबी गुड्डूसा पेंढारी वयवर्ष 72 राहणार चांदणी चौक सांगली यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नुकत्याच नुकसान करणाऱ्या संशयित अमानुल्ला गुड्डूसा पेंढारी राहणार अष्टविनायक नगर सांगली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आणि याबाबत अधिक माहिती अशी की श्रीमती साराबी पेंढारी आपल्या कुटुंबियांसह शहरातील चांदणी चौक परिसरात राहतात. त्यांची कुपवाड येथे जागा आहे. या जागेच्या वादातून साराबी आणि संशयित अमानुल्ला यांच्यात वाद सुरू होता. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास संशयित अमानुल्ला हा त्यांच्या संजय नगर परिसरात असणाऱ्या सध्या गंगानगर गल्ली नंबर 4 मधील जुना कोपवाड येथील घरी गेला. साराबी यांच्या घराचं कुलूप संमतीशिवाय तोडून घरात घुसला. लोखंडी पारीने घराच्या खिडक्या भिंती पोटमाळा कपाट्याच्या भिंती फोडून सुमारे 90,000 रुपयांचं नुकसान करत येथून निघून गेला. सदर नुकसानीची घटना निदर्शनास येताच साराबी पेंढारी यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नुकसान करणाऱ्या संशयित अमानुल्ला पेंढारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.